हॅलो फ्रेंड्स, मी एकदम हॅपी आहे, आनंदी, कारण तुमच्यासाठी मी 11वी सायन्स मॅथमॅटिक्सचा सिलेबस जो नवीन आहे 2019-20 साठी तो घेऊन येतोय. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं फिजिक्सचा सिलेबस सांगितल्यावर की मी 11वीचाही मॅथमॅटिक्सचा सिलेबस तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांना अभ्यास करायचं आहे. बरंच काही वाटतं की नवीन सिलेबसमध्ये खूप बदल होणार आहे, काहीच बदल नाही होणार आहे, ते सर्व मी तुम्हाला कळवणार आहे आता. चला तर मग बघूया आपण आता नवीन सिलेबस काय असणार आहे. त्यासाठी मी तुमच्यासमोर अगोदर जे जुना सिलेबस आहे त्या सिलेबसची माहिती जी आहे ती अगोदर लिहून ठेवलेली आहे वेळ वाचावा म्हणून. मॅथचे सुद्धा फिजिक्स प्रमाणे दोन पेपर आहे, मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड. मागच्या सिलेबसमध्ये पहिलं चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट होतं, तर माझ्या माहितीनुसार हे चॅप्टर तसं तसं नवीन सिलेबसमध्ये असणार आहे. काही एक बदल राहणार नाही, एकही घटक या चॅप्टरचा बदलणार नाही. या चॅप्टर्समध्ये जे टॉपिक्स आहे की अँगल्स मेजर करण्याच्या किती सिस्टीम्स आहे, तर त्या सिस्टीम्सबद्दल सुद्धा माहिती या चॅप्टरमध्ये असणार आहे. कन्वर्शन असणार आहे. उदाहरणार्थ आपण जर का बघितलं तर अँगल्स मेजर करण्यासाठी दोन प्रकारच्या सिस्टीम आहे. एक आहे सेक्झाजेसिमल, दुसरी आहे सर्क्युलर सिस्टीम. दोघीच तशाच तशा असणार आहे. या सिस्टीम्स मध्ये अँगल मोजला तो डिग्री मध्ये, या सिस्टीम्स मध्ये मोजला तो अँगल रेडियन मध्ये. दोघींमधलं कन्वर्शन आणि त्यावर असणारे एक्झाम्पल तशीच तशी असतील. मीच तुम्हाला गॅरंटी देतो की ह्या चॅप्टरमध्ये एकही घटक बदलणार नाही. दुसरं चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ह्या चॅप्टरमधले प्रॉब्लेम सुद्धा बदलणार नाही याची शाश्वती मला, आणि सिम्प्लिफाईड मध्ये बुक्स मात्र येईल एवढं निश्चित आहे. हे चॅप्टर तुम्हाला मोर सिम्प्लिफिकेशन मध्ये भेटेल म्हणून दुसरं चॅप्टर सुद्धा तसंच तसं असणार आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ कंपाऊंड अँगल 3 नंबरचा चॅप्टर आहे जुन्या सिलेबस मध्ये. कंपाऊंड अँगल म्हणजे कसं, तुम्ही आतापर्यंत बघितलं होतं 30, 60, 45 असे अँगल बघितले होते, पण तुम्ही आता 105 अँगल सुद्धा बघणार आहे. म्हणजे 60+40 म्हणजे कंपाऊंड झाला. आणि एलाच आपण कसा लिहू शकतो, a+b, a-b म्हणजे असा सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे 60-40 जर तुम्ही केलं तर 15. अशा वेळेस ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स चे फॉर्म्युले कसे असतील, म्हणजे कंपाऊंड अँगलच्या संदर्भामधले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कसे असतील ते आपण बघणार आहे. नंतर आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले मध्ये सुद्धा जो काही टॉपिक आहे तो तसाच तसा असणार आहे. म्हणून आनंदाची गोष्ट, फर्स्ट टू फोर्थ चॅप्टर हे बिलकुल बदलणार नाही. हे बिग क्लिअर आहे या पेपरचे. म्हणून 1-4 चॅप्टर बिलकुल बदलणार नाही. 5th नंबरचा चॅप्टर लोकस चॅप्टर जर आपण बघितलं तर लोकस चॅप्टर म्हणजे काय, तर हा ग्रुप असतो एक पॉइंटचा, तो रोबे करतो विशिष्ट प्रकाराचा रूल. हे मागच्या वर्षीचं इंटरेस्टिंग चॅप्टर होत, ते सुद्धा तसंच्या तसंच असणार आहे. म्हणजे 1-5 मध्ये काही बदल होणार नाही. स्ट्रेट लाईन, तुम्ही 10th स्टँडर्ड पासून स्ट्रेट लाईनचा अभ्यास करताय की स्ट्रेट लाईनचे इक्वेशन जे आहे ते ax+by+c=0 असं दाखवलं जातं. मग या स्ट्रेट लाईन विषयी तुम्ही स्लोपही काढलेला आहे. आता स्ट्रेट लाईन विषयी, स्ट्रेट लाईनचे डिफरंट इक्वेशन फॉर्म. इक्वेशन्स फॉर्म्स तुम्हाला चॅप्टर मध्ये शिकायला भेटणार आहे. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. 12th च्या दृष्टिकोनातून एकदम महत्वाचं आहे. ओके, 7th नंबरचं चॅप्टर आहे सर्कल अँड कोनिक्स. जर तुम्ही बघितलं तर सर्कल सुद्धा तुम्ही एक 7th स्टँडर्ड पासून बघताय, आणि या सर्कल बद्दलच इक्वेशन, सर्कलचा जो फॉर्मॅट आहे तो इक्वेशनच्या स्वरूपामध्ये कसा लिहायचा, तर x² + y² = r² मग सर्कलची रेडियस इथे आर असणार आहे. म्हणजे जे सर्कल हे विशिष्ट प्रकाराच्या कंडिशन उभे करतो, उदाहरणार्थ त्याचा सेंटर जो आहे ओरिजिन मधून पास झाला ते स्टँडर्ड
इक्वेशन ऑफ सर्कल म्हटलं जातं आणि ते अशा प्रकारे असणार आहे, म्हणजे हे चॅप्टर सुद्धा तसंच तसं असणार आहे. कोनिक्स, तर कोनिक्स मधले घटक पडतात पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स, म्हणजे हे सुद्धा तसेच तसे असणार आहे. फक्त यामध्ये एक नवीन घटक येतोय जो सर्वांना ऐकायची इच्छा आहे, घटक येतोय आणि तो म्हणजे काय, तर या सर्वांसाठी टँजेंट इक्वेशन आपल्याला काढायचंय. टँजेंट इक्वेशन, टँजेंट म्हणजे अलाइन टचेस एट ओनली वन पॉइंट, एकाच पॉइंट मध्ये टच करून जी लाईन जाते ना तिला टँजेंट म्हणतात. आणि या टँजेंट इक्वेशन फॉर सर्कल, पॅराबोला, हायपरबोला आणि इलिप्स साठी तुम्हाला काढावं लागणार आहे. हा ऍडिशनल न्यू पॉइंट आहे सिलेबसचा. म्हणजे तुम्हाला कोनिक्स सर्कल आणि कोनिक्स मध्ये जुने टॉपिक तसेच तसे असतील आणि नवीन टॉपिक आला असेल की टँजेंटचे इक्वेशन काढा सर्कल साठी, पॅराबोला साठी, हायपरबोला साठी आणि इलिप्स साठी. मी जे लेक्चर्स घेतोय ते तुम्हाला फक्त नवीन सिलेबस जाणून घेण्यासाठी नाही, तर वर्षभर टॉपिक्स कसे लक्षात ठेवायचे, प्रत्येक चॅप्टरमध्ये टॉपिक कसा असणार आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामुळे फायदा होणार आहे. फॅक्टर नावाचं हे जे चॅप्टर आहे जुन्या सिलेबसमध्ये, माझ्या मते हे नवीन सिलेबसमध्ये काही राहणार नाही, कारण लेंथ वाढते. पहिल्या पेपर फर्स्ट मॅथ वरचे जवळपास 11 चॅप्टर्स होते, तर फॅक्टर चॅप्टर्स माझ्या माहितीनुसार यावर्षी राहणार नाही. मग पुढचं चॅप्टर कोणते, लिनियर इक्वेशन. दिस इज नोन ॲज लिनियर इक्वेशन. साऊथ इंडियन प्रोनाऊन्सिएशन जर त्याचा बघितला तर लाइनर असं सुद्धा प्रोनाऊन्सिएशन होऊ शकतं, म्हणजे लाईन बद्दलचं इक्वेशन. म्हणजे तुम्ही विशिष्ट प्रकाराचे जे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, कंपनीचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, किती प्रोडक्ट आहे, किती प्रोडक्शन आहे, किती लेबर्स आहे, काय प्रॉफिट होईल, कॉस्ट कशी काय कमी करायची, नंतर मॅक्सिमाइज प्रॉफिट कसं काय करायचं, मिनिमाइज कॉस्ट कशी काय करायची, याबद्दल इंटरेस्टिंग चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन. जर तुम्हाला हा घटक क्लिअर असेल तर लिनियर इक्वेशन सुद्धा येणार आहे. आणि सर्वांच्या आवडीचं डिटर्मिनेंट एक चॅप्टर परत तसंच तसं असणार आहे. तुम्ही या डिटर्मिनेंट, याला डिटर्मिनेंट म्हणतात, मराठी मीडियम वाले असतील तर निश्चय अंक म्हणतात, याला तुम्ही तुमचं प्रिव्हियस नॉलेज असं आहे, मायनस टू एन्सर सेम. फक्त डिटर्मिनेंट जो आहे आता तुम्ही जरा थोडे मोठे झाले तर 3/3 असणार आहे. असा डिटर्मिनेंट कसा सॉल्व्ह करायचा, याचं रिडक्शन कसं करायचं, एक्सपान्शन कसं करायचं, याच्या डिफरंट प्रॉपर्टीज काय, हा जुना सिलेबस तसाच तसा यावर्षी असणार आहे. नंतर आहे मॅट्रायसेस नावाचं, तुमच्या दृष्टिकोनातून नवीन चॅप्टर आहे मॅट्रायसेस नावाचं. जर डिटर्मिनेंटला फक्त अशा ब्रॅकेट मध्ये जर का तुम्ही लिहिलं तर मॅट्रिक्स तयार होतो. अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. अशा दोन मॅट्रिक्सची सम कशी करायची, सबस्ट्रॅक्शन कशी करायची, प्रोडक्ट कसा घ्यायचा, इन्वर्स कसा काढायचा, अतिशय इम्पॉर्टंट आणि 12 दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे असं चॅप्टर आहे मॅट्रायसेस. ते पण तसंच तसं असणार आहे. म्हणजे मी 1-11 तुम्हाला जे चॅप्टर सांगितले त्याच्यामध्ये माझ्या मते व्हेक्टर्स नावाचा चॅप्टर काही येणार नाही. आणि एक खास गोष्ट आहे, सिलेबस चेंज होतो म्हणजे मॅक्झिमम यातले चॅप्टर त्या दुसऱ्या पेपरमध्ये टाकले जातात. तर एक अटेन्शनची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची, पेपर सेकंडमध्ये जे जे काही दोन चॅप्टर्स होते ते पेपर फर्स्टमध्ये आणले जाणार आहे. आणि तिच्या त्यातलं नाव असणार आहे स्टॅटिस्टिक्स, अतिशय सोपं सांख्यिकी शास्त्र नावाची मॅथमॅटिकची ब्रांच आहे ती तिच्यामध्ये असणार आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट अँड कंडिशनल प्रोबॅबिलिटी बेस्ड थेरम अँड इट्स ऍप्लिकेशन, मागच्या वर्षी जे टॉपिक होते ते तसेच तसे असणार आहे. फक्त पेपर सेकंड मधून कुठे आणलं जाणार आहे, पेपर फर्स्ट मध्ये. महान न्यू सिलेबस
इंटरेस्टिंग तुम्हाला सांगितला की बाबा पेपर सेकंड मधले जे दोन चॅप्टर्स आहेत ते पेपर फर्स्ट मध्ये येणार आहे. मग आता पेपर सेकंड बद्दल माहिती जाणून घ्या. सेट रिलेशन अँड फंक्शन पेपर सेकंड मधलं पहिलं चॅप्टर तसेच्या तसं असणार आहे. सो डोंट वरी, तसंच तसं असणार आहे. परंतु एक इंटरेस्टिंग चॅप्टर आहे लॉगेरिथम नावाचं. तर मला वाटतं हे चॅप्टर निग्लेक्ट केलं जाईल, काढलं जाईल. लॉगेरिथम नावाचं महत्वाचं चॅप्टर आहे, परंतु लॉगेरिथम निघू शकतो. कॉम्प्लेक्स नंबर बिलकुल निघणार नाही, क्लिअर आहे. सिक्वेन्स अँड सिरीज तुम्ही 10 पासून घेताय म्हणजे ते सुद्धा कंटिन्यू ठेवलं जाईल. परमुटेशन अँड कॉम्बिनेशन हे सुद्धा कंटिन्यू ठेवलं जाईल. मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम हे सुद्धा कंटिन्यू ठेवलं जाईल. नंबरचं जे चॅप्टर आहे लिमिट नावाचं आणि डिफरेन्शिएशन नावाचं ते तसंच तसं असणार आहे. मात्र मला वाटतं की इंटिग्रेशन जो पार्ट आहे तो कटू शकतो. नवीन सिलेबसचं पुस्तक हे अतिशय चांगलं असणार आहे. बोर्ड पण त्याचा अनुभव वापरणार आहे, कॉम्प्लिकेशन टाळणार आहे, एक्झरसाइज सिम्प्लिफाय करणार आहे आणि एक्झरसाइज मध्ये असणाऱ्या प्रॉब्लेम मध्ये एक असा सिक्वेन्स ठेवणार आहे की तुम्हाला सोडवताना इंटरेस्ट येईल. बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले असतील आणि तुम्हाला ट्वेल्थला मॅथ बद्दल इंटरेस्ट कसा काय कंटिन्यू राहील त्याची काळजी घेतली जाईल. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं की मॅथ फर्स्ट मध्ये फक्त वेक्टर चॅप्टर एक कट होऊ शकतं, बाकी टॉपिक तसेच तसे असणार आहे. नवीन टॉपिक जे दोन आहे मॅथ फर्स्ट मध्ये ते पेपर सेकंडचे दोन चॅप्टर्स इथे आणले जातील. पेपर सेकंड मध्ये सेट रिलेशन फंक्शन, कॉम्प्लेक्स नंबर, सिक्वेन्स, परमुटेशन कॉम्बिनेशन, मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम, लिमिट्स, डिफरेन्शिएशन हे तसेच तसे असतील. प्रत्येक टॉपिक हा सिम्प्लिफाय करून दिलेला असेल. तर चला तर मग आपण आता लागूया आपल्या अभ्यासाला. म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट अभ्यास सुरू करू शकता, जुन्या बुक्स मधून तुम्ही अभ्यास सुरू करा. मी तुम्हाला सांगतो की प्रॉब्लेम्स आहेत तिच्यातले जे एक्झाम्पल्स असतील ते जास्त बदलणार नाही. मग तुम्ही वेळ वाया घालू नका, कारण एक एक मिनिट महत्वाचा आहे. आणि तुम्ही जर का अभ्यासाला सुरुवात केली तर चांगले मार्क्स कव्हर करू शकता. मग अशा प्रकारे मी तुम्हाला बायो आणि केमिस्ट्रीचा सुद्धा सिलेबस घेऊन येणार आहे. म्हणून चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. ज्यावेळी नवीन सिलेबस येईल तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता की सर तुम्ही काय सांगितलं होतं आणि कोणत्या टॉपिक आला. परंतु मला गॅरंटी आहे मी सांगितलेले टॉपिक्स तसेच तसे येतील, कारण दरवर्षी मी काही प्रेडिकेट करतो ते 100% खरं ठरतंय. म्हणून तो सिक्वेन्स कंटिन्यू राहील. बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच.